आळंदी ते पंढरपूर वाटचालीतला सर्वात मोठा आणि खडतर टप्पा ज्याला म्हणावा लागेल असा हा पुढचा टप्पा जो ज्येष्ठ वद्य एकादशी या दिवशी पुणे ते सासवड सर्वात मोठं अंतर असणारं आणि त्यामध्ये चढणीचा घाट असणारा हा सर्वात मोठा टप्पा पुण्याहून पालखी सकाळी सहा वाजता निघते ती शेत रस्ते सरकारांच्या वाड्यातून जे अश्व असतात त्यांना निमंत्रण दिलं जातं ते आल्यानंतर पालखी सकाळी निघते सकाळी निघाल्यानंतर सर्वात पहिला विसावा हडपसरला असतो परंतु तत्पूर्वी शिंदे छत्री या ठिकाणी आरती होते अनेकजणं त्या ठिकाणी रस्त्यावर उभे राहून आरती पाहतात परंतु ती आरती कशासाठी आहे त्याचं काय महत्त्व आहे हे अनेकांना माहिती नसतं मुळात माऊलींनी आळंदीत समाधी घेतल्यानंतर पूर्वीच्या दस्तऐवजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी काही धान्य या ठिकाणी व्यवस्थेसाठी दिल्याचे उल्लेख आढळून येतात संभाजी महाराजांनी काही व्यवस्था केल्याचं आढळून येतं आणि तदनंतर पेशवेंचं इथं पेशव्यांच्या ताब्यात सर्व हे आल्यानंतर व्यवस्था महाजी शिंदे यांनी आळंदी आणि नानज ही दोन गावं माऊलींच्या व्यवस्थेसाठी इनाम दिली या दोन्ही गावातला शेतसारा जो आहे तो शेतसारा जमा होऊन त्यामधून देवाची दिवाबत्ती या सर्व गोष्टी त्यातून घडल्या पाहिजेत तसेच माऊलींचं मंदिर जी बांधणीची रचना आहे त्यामध्ये समोरचा महाद्वार त्यावरील नगारखाना व बाजूच्या ओऱ्या या शिंदे सरकारने बांधून दिल्या आहेत तसेच जो माऊलीचा अखंड विणा चालू आहे तो देखील शिंदे सरकारांनी त्यांचे दिवाणे यांच्या मार्फत तो बांधून घेतलेला आहे त्यामुळे शिंदे सरकारांनी खूप मदत या सोहळ्याला केलेली आहे व हा सोहळा ज्यांनी सुरू केला श्रीगुरु हैबत बाबा हे देखील श्रीमंत शिंदे सरकार यांच्या पदरी सेवेला होते तसेच ह्या सोहळ्याच्या व्यवस्थेकामी महत्त्वाची भूमिका बजावणारे श्रीमंत शितोळे सरकार हे देखील शिंदे सरकारांचे सरदार आणि त्यांची जावई होते आणि त्यामुळे शिंदे सरकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूर्वी पालखी शिरवळमार्गे मार्गे ज्यावेळेस लोणंदला नरा, नरा, जात असे कारण निरा नेरा नदीवर पूल नव्हता त्यामुळे या मार्गाने पालखी जात नव्हती त्यावेळेस वानवडीवरून ती पालखी जायची आणि शिंदे छत्रीवर त्या ठिकाणी शिंदेंचा सन्मान त्या ठिकाणी होत असे परंतु आता नेरा नदीवर पूल झाल्यानंतर ही पालखी सासवड मार्गे जाऊ लागली आणि त्यामुळे शिंदे सरकारांप्रती कृतज्ञता करावीची म्हणून शिंदे छत्रीचा जो फाटा आहे त्या भैरव या ठिकाणी त्या ठिकाणी पालखी थांबून त्या ठिकाणी आरती घेतली जाते ती आरती श्रीमंत शिंदे सरकारांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी असते ती आरती झाल्यानंतर पालखी हडपसर या ठिकाणी जाते त्या ठिकाणी साधारण एक तासाचा विसावा तैशी एकादशी असल्याकारणानं फराळाचा विसावा त्या ठिकाणी होतो खूप लोक सध्या गर्दी दर्शनासाठी असते शहरीकरण वाढल्यामुळे पूर्वीचा जो कालावधी आहे तो वाढवायला पाहिजे असं अनेकांचं मत आहे परंतु जी वाटचालीची वाट, वाट आमची पाहता अंतर आणि घाट हे पाहता ते शक्य होईल असं काही वाटत नाही परंतु हडपसरनंतर पुन्हा उरुळी देवाची या ठिकाणी अर्धा तास पालखी थांबते नंतर वडकी नाला या ठिकाणी घाटाच्या पायथ्याला पुन्हा अर्धा तास विसावा होतो आणि त्यानंतर घाटाची चढण करत असताना जी, दी। दी जी आता पालखी पूर्वी गळ्यात पादुका नेण्याची पद्धत होती नंतर ती पालखीत घालून नेण्याची पद्धती सुरू झाली आता पालखी रथामध्ये घालून नेण्याची पद्धत सुरू झाली रथाला बैल लावतात दोन परंतु त्या बैलांना दोन बैलांना घाटामध्ये संपूर्ण रथ ओढणं शक्य होत नाही म्हणून त्या परिसरातील साधारण पाच बैलजोड्या आपण त्या ठिकाणी त्या बैलांना मदतीसाठी पुढे लावतो आणि सर्व त्या पाच आणि ही एक बैलजोडी जी आळंदीकरांची बैलजोडी असते अशा सहा बैलजोड्या मिळून तो घाट पूर्ण पालखी चढून वर नेतात आणि वर नेल्यानंतर हल्ली आजकाल आता मीडिया आहे मोबाईल्स आहेत फोटोग्राफ्स आहेत कॅमेरे आहेत अनेक कॅमेरेवाले की त्या घाटामध्ये फोटो कसा घेता येईल माऊलींच्या सोहळ्याचा अखंड कसा घेता येईल कुठल्या कुठल्या भागाचा कसा घेता येईल डोंगरावर चढून बसतात आणि या वारीचं सर्व कारण वारी वाटचाल चालत असताना एवढा सगळ्यांचे एकत्रित फोटो घेणं प्रॅक्टिकली काही शक्य होत नाही त्यामुळे घाटातून सर्व सोहळ्याचं दर्शन की अगदी पुढचं टोक वर आहे तरी शेवटचं टोक खालून घाटाच्या खालून येतंच चालत हा विहंगम सोहळा सर्वजण त्या ठिकाणी अनुभवत असतात आणि त्यानंतर घाटाच्या जा वर जाऊन त्या ठिकाणी पुन्हा विसावा होतो पालखी पोहोचल्यानंतर झेंडेवाडी येते तिथं नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ एक पाऊण तासाचा विसावा त्या ठिकाणी घेतला जातो कारण अनेक वारकरी दमलेले असतात अनेक स्वयंसेवी संस्था त्या ठिकाणी ताक घेऊन येतात की दमलेल्या वारकऱ्यांना काही ना काही शीतल पेय मिळावं म्हणून पाण्याची व्यवस्था करतात घाटामध्ये अनेक जण केळं वाटतात काही फळं आंबे वगैरे वाटतात केळं वाटणाऱ्या लोकांसाठी अनेक वर्ष सूचना दिल्या जात आहेत की ती केळं वारकऱ्यांनी खाल्ल्यानंतर साली ज्या खाली टाकतात त्याने अनेक पाठिंबागचे वारकरी पडण्याची शक्यता असते म्हणून स्वयंसेवकांनीच त्या साली उचलून बाजूला टाक्या वारकऱ्यांचं देखील आम्ही प्रबोधन करत असतो परंतु अनेक वारकऱ्यांमध्ये ती अजून कॉन्शियसनेस अजून आलेलं नाही त्यामुळे त्याची दक्षता त्या, त्या स्वयंसेवकाने घेतली जाली जायला पाहिजे अशी देखील सूचना आम्ही देत असतो वरचा विसावा झाल्यानंतर पालखी मग सासवड मुक्कामी जाते सासवड मुक्कामी जात असताना सासवडला बंधू धाकटेबंधू काका यांची समाधी आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणाला त्या देखील विशेष एक महत्त्व आहे की माऊलींची पालखी एकादशीला पोहोचल्यानंतर द्वादशीच्या दिवशी काकांच्या पालखीचं प्रस्थान असतं काकांच्या पालखीचं प्रस्थान होत असताना माऊली त्या ठिकाणी असावेत ह्याच्यासारखा आनंद बंधू भेटीचा आनंद एकमेकांना नाही त्यामुळं मौली त्या ठिकाणी असताना सोपान काकांच्या पालखीचं प्रस्थान होतं माऊलींतर्फे सोपन काकांना नैवेद्य पाठवला जातो सोपन काका संस्थांच्या वतीने माऊलींना नैवेद्य ने पाठवला जातो अशा प्रकारे द्वादशीचा देखील कार्यक्रम का असतो आणि एकादशीला पालखी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सासवडचं देखील शहरीकरण वाढत आहे परंतु जुन्या काही लोकांनी त्या ठिकाणी आवर्जून मला काही नावं घ्यावी लागतील आदरणीय स्वर्गीय काका जगताप जे माझी नगराध्यक्ष अनेक वर्षे सासवड नगरीचे होते तसेच आदरणीय विजय कोलते जे की म्हाडाचे अध्यक्ष होते यांच्या संयुक्त प्रयत्नामधून त्या ठिकाणचा पालखी तळ जी म्हाडाची जागा होती ती पालखी तळ म्हणून आरक्षित झाली त्या तळाचा कायम उल्लेख आम्ही आदर्श तळ असा करतो कारण सासवड नगरीने आजपर्यंत तळाची व्यवस्था अतिशय उत्तमरित्या ठेवलेली आहे कालानुरूप तो तळ अपुरा सध्या पडत आहे हा भाग निराळा परंतु त्याची स्वच्छता नीटनेटकेपणा त्या तळाचं वर्षभर व्यवस्थित नियोजन हे सर्व सासवड नगरपालिकेने अत्यंत उत्तमरित्या केलं करत आहे त्यामुळे त्यांचा विशेष उल्लेख या ठिकाणी करणं मला क्रमप्राप्त वाटतं संध्याकाळी पालखी गेल्यानंतर समाजारती त्या ठिकाणी होते रात्री पुन्हा कीर्तन जागर हे नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी परंपरेने कार्यक्रम होत असतात आणि मग द्वादशीला स्वप्न काकांचं प्रस्थान द्वादशी लोकं सोडण्याचा कार्यक्रम असतो आणि त्या दिवसाचं अजून एक वैशिष्ट्य असं की द्वादशीला माऊली सासवडच्या सोपानकाच्या नगरीत मुक्कामाला सोपानकाकांच्या पालखीचं प्रस्थान आणि ज्येष्ठ वद्य द्वादशी या दिवशी निवृत्तीनाथ जे ज्येष्ठ बंधू आहेत त्यांचा समाधी सोहळा सर्व संतांचे समाधी सोहळे वगैरे कार्यक्रम आहेत त्याला त्या ठिकाणची वारी भरते परंतु एकमेव निवृत्तीनाथ असे संत आहेत की त्यांच्या समाधी सोहळ्या दिवशी त्या ठिकाणी वारीला कोणी जाऊ शकत नाही कारण सर्वजण पायीवारीच्या वाटचालीत असतात आणि हा त्रिवेणी संगम त्या ठिकाणी सासवडमध्ये आपला अनुभवायला मिळतो की निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा सोपानकाकांचा प्रस्थान सोहळा आणि माऊलींचा सासवडच्या नगरीमध्ये मुक्काम आणि या सर्व व्यवस्थेमुळे सर्व वारकऱ्यांनी एकत्रित येऊन पूर्वीच्या काळी की पौषवारी त्या वारीमध्ये पुन्हा सोपानकाकांची वारी त्या ठिकाणी जी भरते त्या ती वारी काढीव वारी आम्ही त्याला म्हणतो की निवृत्ती निवृत्तीनाथांची वारी की निवृत्तीनाथांप्रती पण कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे त्यांच्या समाधी सोहळ्याला उपस्थित राहता येत नसेल तरी समाधी सोहळा म्हणून अनेकजणं ती वारी करतात परंतु अनेकांना ती माहिती नाही की समाधी सोहळा ज्येष्ठ महिन्यात असतो त्यावेळी आपलं जाणं शक्य नाही म्हणून हा काढीव सोहळा सर्व वारकऱ्यांनी मिळून ठरवलेला आहे आणि त्याप्रमाणे तो त्या ठिकाणी होत असतो आणि सासवडला द्वादशीला पुन्हा त्या ठिकाणी मानाची कीर्तन जागर या सेवा होतात आणि मग त्रयोदशी दिवशी पालखी सोहळा जेजुरीकडे मार्गस्थ होतो